परभणी आणि पूर्णा तालुक्यात रस्त्याच्या डांबरीकरणाची कामं करण्यात आली. या कामांचे बिल अदा केले जात नसल्याने सहकंत्राटदार राजू हुलगुडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला. परभणी आणि पूर्णा तालुक्यात रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे करण्यात आली आहे, परंतु या कामाचे बिल अदा केले जात नसल्याने सहकंत्राटदार राजू हुलगुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला. राजू चणप्पा हुलगुंडे यांनी करुणा लामदांडे यांच्या नावे सहकंत्राटदार म्हणून रस्त्याची कामे केली आहेत. ताडकळस ते पालम, ताडकळस ते धानोरे, काळे आदी रस्त्यांची सुमारे 30 लाख रुपयाची कामे त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे जे काम केले ते चांगले झाल्याचे प्रशस्तीपत्रक हे धानोरे काळे ग्रामपंचायतीने सरपंच ताकडस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांनी दिले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातून कामाचे बिल देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सदरील कामासाठी स्वतःचे घर गहाण ठेवून खर्च केला. देयक मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे देयक द्यावे या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे. तारकळस ते पालम रोड धानोर काळे वस्तीजवळील आणि आपले 7 किलोमीटरचं काम केलं. त्याच्यामध्ये 7 किलोमीटर कामामध्ये पहिलं वर्काटर 2 वर्काटर दिले 7-7 लाखाचे 14 लाखाचं काम. त्याच्यामध्ये पॅजेस वाढले 35-30 मीटरचे काम, जे मीटरचे काम वाढले त्याच्यामध्ये वाढीत काम. पहिलं फर्स्ट 14 लाखाच्या वर्काटरमध्ये 12 लाखाचं काम वाढलं, तर 12 लाखाच्या कामामध्ये 6 लाखाचे 3-3 लाखाचे 2 इस्टिमेंट तयार केले. येणं बिरादारण देवड्याने स्वतः येऊन त्यांनी मोजमाप दिलं. BBM डबल लेअर 2 फरलांगचं काम करायला लावलं. अंदाजे 30-35 लाखाचं ते काम झालंय. तर ते म्हणतात की 3-3 लाखाचे 3 इस्टिमेंट बनविलेत माझ्या बॅगमध्ये आहेत, आणि आम्ही ज्या तारखेला 31 मार्चच्या आधीच तुम्हाला बिल काढून देतो म्हणून त्यांनी आम्हाला असं दिलं. आणि टोटल इस्टिमेंट व्हावं, माझं बिल तत्काळ माझं मिळण्यात यावं, तोपर्यंत नसतं आम्हाला मिळ, जोपर्यंत मिळत नाही आम्हाला न्याय मिळत नाही, आमचं आत्महत्या होऊ द्या, आम्ही फाशी घेऊन मरूया, काय बी हो जीवे, आणि धमकी देत आहेत. कर्ज बाजार झालेले आहेत, लेकर बाळ उन्हाला पडले, शिक्षण जवान जवान पोरीला घेऊन आता रस्त्यामध्ये बसलात, सगळं उद्वस्त होऊन गेलं घर, सगळं काहीच राहिलं नाही आम्हाला, काही इकायसारखं नाही, काय नाही, लेकर बाळ सगळे आमचे उपाशी मराले. 50-60 लाखाचं काम करून आज रस्त्यावर आलो. सर तुला न्याय मिळवून देईन आणि असं रडू नको. आणि आता काय म्हणतात, तुला कवा म्हणलं होतं सरक सरक म्हणून, त्या दिवशी इथं 4-5 माणसांमध्ये 10-12 माणसांमध्ये मला ढकलून टाकलं इतर गेल्या ना. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी बालाजी कांबळे, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, परभणी.